तर मुंबईत चुनाभट्टी परिसरात देखील पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते. मुंबईतील चुनाभट्टीत सध्या जोरदार पाऊस पडत आहे. अधिक अपडेट आपण घेत आहोत आपले प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून. विशाल, प्रणिता, आता मी चुनाभट्टी या परिसरात आहे आणि या ठिकाणचे जर दृश्य पाहायला गेलं तर सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. अनेक वाहनं जी आहेत ही बाजूला आलेली आहेत. मी एकंदरीत जर आता आपण ही दृश्य पाहायला गेलं तर आपल्याला एक 100 मीटर पुढचं काही दिसत नाही अशा पद्धतीचा पाऊस या सगळ्या परिसरात पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे मुंबईत सखल भागात आता पाणीसुद्धा साचू लागलेलं आणि याचाच परिणाम आता वाहतूक कोंडीवरती सुद्धा होणार आहे. कारण का रस्ते वाहतूक काहीशी विस्कळीत जी आहे ती या पावसामुळे झालेली आहे. दादर परिसर असेल, परेल परिसर असेल, लालबाग परिसर असेल, या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे हा पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. हवामान खात्यानं आज मुंबई शहराला ऑरेंज अलर्ट जो आहे हा दिला होता. आणि मुंबईत जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक दुचाकीस्वार हे एका बाजूला गाड्या घेऊन थांबलेले आहेत. कारण का इतका पाऊस जोराचा आहे की वाहनं चालवणं हे काहीसं मुश्किल जे आहे हे या दुचाकी चालकांना होताना आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या परिसरात जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं अनेक वाहनं जी आहेत ही ठिकठिकाणी रस्त्यावरती थांबलेली आपल्याला दृश्यांमध्ये दिसून येतील. आणि पावसाचा जो वेग आपण पाहायला गेला तर दादरच्या दिशेनं जर ही आपण दृश्य पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. मुसळधार पाऊस असा मुंबईत पडतोय आणि सखल भागात आता पाणीसुद्धा साचायला सुरुवात झालेली आहे. प्रणिता, नक्कीच विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर एकीकडे आपण चुनाभट्टी परिसरातली दृश्य पाहत आहोत आणि दुसरीकडे ही